मी आले वाई तालुक्यामधून पसरणी गावात आलेल्या पाच नेपाळी व त्यांना आणणारे अधिकारी याचा पसरणी गावातील लोकांनी निषेध व्यक्त केलेला आहे। या संदर्भात वाई तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात ते काय म्हणतात। नमस्कार, मी भाऊसाहेब सपकाळ, व्हीएमएस प्रतिनिधी वाई, आपले स्वागत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे, संपूर्ण गावही लॉकडाऊन झालेले आहे, परंतु गेले 5-6 दिवसापूर्वी वाई तालुक्यातील पसरणी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। 5 नेपाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीमध्ये रात्री अपरात्री पसरणी गावामध्ये आल्याचे समजले आहे। त्याचबरोबर या मंडळींनी पसरणी गावातील सुरक्षा कमिटीमध्ये कोणत्याही पद्धतीने नाव नोंदणी केलेले दिसत नाही। त्याचबरोबर या मंडळीची आरोग्य तपासणी झाल्याचे समजले नाही। या सर्व मंडळींनी ग्राम सुरक्षा कमिटीमध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना अंधारात ठेवून गावामध्ये प्रवेश केलेला दिसत आहे। ही मंडळी पुणे या ठिकाणावरून वाई तालुक्यातील पसरणी या गावामध्ये आलेले आहेत। याचाच अर्थ या मंडळींनी जिल्ह्याची सीमेचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे। या सर्व मंडळींनी अशा पद्धतीने पसरणी गावामध्ये येऊन कायद्याचे उल्लंघन केलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती पसरणी गावच्या सरपंच देत आहेत। मी पसरणी गावचे विद्यमान सरपंच नेता संपत जंधाडे आणि कोरोना कमिटीचे अध्यक्ष आहे। गावामध्ये कायदा सुरक्षा आम्ही पूर्णपणे राबवत आहोत। ग्रामदक्षता कमिटी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत। त्याच्या संदर्भात एक सांगायची गोष्ट, काही 4 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये एक नेपाळी लोक फिरत होती आणि आमच्या गावातलेच ग्रामस्थ त्यांनी त्यांना पाहिलं आणि ते ना घेऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये घेऊन आले। त्याच्या तर त्यानंतर मी त्यांना जरा विचारणा केली की तुम्ही कुठून आलात। त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी पुणे येथून धडकवडीच्या एरियातून आलेलो आहोत। त्यानंतर परत त्यांना विचारलं की तुम्ही कशामधून आलात, जर लॉकडाऊन आहे आणि तुम्ही पुणे येथून जर येत असाल तर कुठून आलात, कशातून आलात। तर त्यांनी फर्स्ट सांगितलं की आम्ही पोलिसांच्या व्हॅनमधून आलो आहोत। तर त्याच्यानंतर आम्हाला तर ते वेगळंच वाटलं। त्यानंतर पोलीस पाटलांनी हे तेच प्रश्न विचारले। त्यानंतर आम्ही आमचे गावचे सुज्ञ नागरिक स्वप्नील गायकवाड यांना मी त्यांचं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सांगितलं। व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी मी पुण्यावरून नेपाळी आहोत आणि पुण्यावरून आलो आहोत आणि पोलिसांच्या गाडीतून आलो आहोत। जर पोलिसांची गाडी कामगारांसाठी वापरत असतील आणि जर पोलीस ह्याचा गैरवापर करत असतील तर त्यांना कायद्याने हा अधिकार दिला कसा? आमच्यासाठी कायदा वेगळा आणि पोलिसांनी कामगारांसाठी कायदा वेगळा का? जर पोलीस असं कायद्यांचे उल्लंघन करत असतील, जर तो अधिकारी कोण असेल त्याचं चौकशी व्हावी, त्याला योग्य प्रकारे गुन्हा दाखल व्हावा, हीच आमची ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांच्या वतीने मागणी आहे। आमच्या इथे शेजारीच गावात वरकाळवाडीसारख्या गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्यावर, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्यावर जर गुन्हे दाखल होत असतील आणि पोलिसांच्याही गुन्हे दाखल होत असतील, जे फॅमिली आहे त्यांच्या गुन्हे दाखल होतात, तर हे पोलिसांच्या गाडीतून आलेल्या व्यक्ती आणि पोलीस अधिकारी ह्यांच्या गुन्हे का दाखल होत नाही आहेत? ते जर व्हावेत अशी प्रशासनाची जर इच्छा असेल तर प्रशासनानंच आम्हाला मदत केली पाहिजे। आम्हाला कुठेतरी प्रशासन काहीतरी चुकाभूल करत आहे आणि आमच्यावर दिशाभूल करून ते गुन्हे दाखल करण्यास कमी पडतात। ह्याची शासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, ही ग्रामस्थांच्या वतीने आणि पूर्ण गावाच्या वतीने विनंती आहे। नमस्ते, मी राजेंद्र शिर्के, माजी सरपंच पसरणी। सध्याच्या कर्णग्रस्त सदृश्य परिस्थितीवर पसरणी गावामध्ये 5 नेपाळी 4-5 दिवसापूर्वी आलेलं असं कळलं।
आमच्या ग्राम सुरक्षा समितीनं त्यांची चौकशी विचारणा केली असता ते 4 ते 5 दिवसापूर्वी गावामध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या फार्म हाऊस आलेलं पुण्यावरून आलेलं कळलं. पुणे जिथं ज्या एरियामध्ये रेड लाईट एरियामध्ये करोनाचा आहे तो तिथून ती पोलीस गाडीनं वाई आणि पसरणीमध्ये आले. पसरणीच्या परिसरामध्ये वरखडवाडी असेल किंवा वाईतले वरिष्ठ कॉन्स्टेबल असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात पण संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. पसरणीतील नागरिकांच्या आरोग्याचा विषय असेल त्यांच्या अशा या संशयशील परिस्थितीमध्ये आमच्या पसरणीतील नागरिकांच्या आरोग्याशी जर असे बाहेरचे कोणी येऊन जर खेळत असतील तर आम्ही सर्व गाव त्याचा निषेध करतो आणि सर्व गाव एकजुटीनं या प्रश्नाचा अंतिम क्षणापर्यंत आम्ही त्यांच्यावर राहू. वाई पंचायत समिती सदस्य सुनीता कांबळे. आज आपण पाहतो संपूर्ण देशभरामध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपला संपूर्ण देशच लॉकडाऊन झालेला आहे. आत्ताच 5 ते 6 दिवसापूर्वी आमच्या पसरणी गावामध्ये एक प्रकार घडलेला आहे. आमच्या गावामध्ये एक पोलीस अधिकाऱ्यांनी नेपाळी लोकांना इकडे या पसरणी गावामध्ये आणलेले आहे. आणि सांगायचं म्हणजे शोकांतिका ही आहे की एक पोलीस अधिकारी एवढा मोठा अधिकारी असून त्याने कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. आता आपण पाहतोय की गावोगावी किती लॉकडाऊन स्ट्रिक्ट केलेला आहे तरी सुद्धा हा एक वरिष्ठ अधिकारी असून आज नेपाळी लोकांना आमच्या या पसरणी गावामध्ये आणून ठेवलेला आहे. आणि हा प्रकार अगदी थोड्याच दिवसामध्ये लगेचच उघडकीस आलेला आहे. तेव्हा या इतकी आमच्या गावामध्ये अगदी दहशत निर्माण झालेली आहे. आणि सांगायचं दुसरं म्हणजे आपल्या सर्वांनाच कल्पना दिलेली आहे की सगळ्यांनी त्या कायद्याचं पालन करायला पाहिजे. पण आज एक कायद्याचा हे अधिकारी असूनच त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. तेव्हा या घटनेमुळे आमच्या गावकऱ्यांना खूपच धक्का बसलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अगदी रक्षकच भक्षक झालेले आहेत. अगदी कुंभणाने शेत खावं असा हा प्रकार घडलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तेव्हा तरी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना विनंती करते की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये या घडणाऱ्या अशा विविध घटनांवरती लक्ष ठेवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा या अधिकाऱ्यांना निलंबित करावे. हे आमचे सर्वांचेच ध्येय आहे, अगदी सर्वांची मागणी आहे. तेव्हा मी एवढंच बोलते की अगदी कठोरात कठोर शिक्षा ही आणि अगदी स्पष्ट सांगायलाच गेलं तर त्या आणणाऱ्यांपेक्षा आणणाराच मेन महत्त्वाचा गुन्हेगार ठरतो. हे काय सांगायला हरकत नाही. नागरिक पसरणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यादव मारुती महांगडे. या गावामध्ये येत्या 2-4 दिवसाच्या प्रकारमध्ये एक 4 ते 5 नेपाळी व्यक्ती एक पोलीस व्हॅनमधून येतात. सुरक्षा कमिटी असताना आरोग्य केंद्र आमच्या गावामध्ये उपलब्ध असताना सुद्धा त्याची कुठेही माहिती कुठेही काही कारण त्याची उपलब्ध नसताना एका सज्ञ नागरिकाने त्यांना गावामधून फिरत असताना पाहिलं, त्यांना ग्रामपंचायती ऑफिसमध्ये बोलवलं, त्यांची स्टेटमेंट घ्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट देत असताना माननीय कोर कमिटीच्या आपल्या ज्या अध्यक्षा आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी स्वप्नीलबाई गायकवाड यांना सांगितलं की बाबा हे असं आहे तर त्यांची थोडीशी व्हिडिओ शूटिंग करावी. त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये त्यांनी 4-5 पोलीस पाटील गावचे असताना सुद्धा त्यांनी एक वाक्य वापरलं की आम्ही 4-3 दिवसामध्ये पोलीस व्हॅनमधून इथं आलेलो आहोत, आम्ही 5 जण आहोत. तर माझी एक निम्र विनंती अशी राहील शासनाच्या वतीने किंवा आमच्या ग्रामपंचायती सुरक्षा कमिटीच्या वतीने गावाच्या वतीने की संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा की कायद्यामध्ये असं लिहिलेलं असताना सुद्धा की बाबा आरोग्य खात्यामध्ये जाऊन त्याची तक्रार केली पाहिजे, त्याची नोंदणी केली पाहिजे. आमच्या शेजारी एक गाव आहे वरखरवाडी,
त्या गावामध्ये तुम्हाला सांगतो घरातला माणूस जरी आला तरी त्याच्यावर तक्रार दाखल होते. वाईमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावरती तक्रार दाखल होऊ शकते. तर मग असे हे पाच नेपाळी येतात ते बी कुणाला न माहीत होता येतात, त्यांची विचारपूस करावी. तिथं उलट उत्तरे दिली जातात आणि आमचं एकच म्हणणं एकच आहे की ते पोलीस गाडीमध्ये येतात. आम्हाला असं कळलं की ती कुठल्या तरी एक अधिकाऱ्याची गाडी आहे. कोण अधिकारी आम्ही काय पाहिलेले नाहीत, पण अधिकारी असू द्यात काही असू द्यात, ते कायद्यामध्ये सगळ्यांनाच कायदा सगळ्यांनाच देशामध्ये लागू केलेला आहे. आमची फक्त एक विनंती राहील पोलीस प्रशासनाला राहील, तहसीलदारांना राहील, जिल्हाधिकाऱ्यांना राहील की या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि कायद्याच्या ह्याच्यामध्ये चाकोरीत जाऊन त्यांच्यावरती शासनाप्रमाणे कायदेशीर कारवाई व्हावी.